दलाल शेतकऱ्याचे नेते होऊन सभागृहामध्ये भाषण करतायत, मीडियाच्या समोर भाषण करतायत की आम्ही शेतकऱ्याचे तारणहार आहोत, मेंढराचं नेतृत्व लांडग्याने करावं तशा पद्धतीचं काही नेते शेतकऱ्यांचं नेतृत्व करायला बघू पाहतायत। पंजाब मधले शेतकरी दिल्ली मध्ये उतरलेत का उतरलेत हे आपण समजून घेतलं पाहिजे। या देशामध्ये 7400 वर बाजार समिती आणि उपसमिती आहेत, त्यापैकी 2003 बाजार समिती आणि उपसमिती आहेत नुसत्या पंजाब मध्ये आहेत। पंजाब मधला 90% माल हमी भावानं केंद्र सरकार खरेदी करत होत, देशामधल्या इतर राज्यामध्ये त्या पटीनं 10% सुद्धा माल हमी भावानं खरेदी केला जात नाही। मित्रांनो हे सगळं गणित समजून घ्या। आज सदाभाऊ आणि आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गावागावात जाणार आहे, लोकांना सांगणार आहे, समजून सांगणार आहे काय चुकलं तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही केंद्राकडे पत्र पाठवतो। आमचे आशिष शेलार साहेब मुंबई उडीत आलेले आहेत, 27 तारखेला राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब विश्रामपूरला येणार आहेत, चंद्रकांत दादा येणार आहेत। तुमच्या काय सूचना असतील तर नक्की सांगा, त्यामध्ये बदल होईल। पण हा कायदा झाला नाही पाहिजे ही जर कुणाची भावना असेल तर हे ऐकून घेतलं जाणार नाही। हे केंद्र सरकार लोकांच्या बाजूचं आहे एवढं सांगण्यासाठी आम्ही आलोय। ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा,